ज्या वेळेला माणूस हतबल होतो, हताश होतो, त्यावेळेला असा सैरा वैरा काय नाही काहीतरी बोलत सुटतो. कारण माणसाला असं आमचं आपल्या मराठी माणसामध्ये म्हण आहे की माणसाला जर एकदा ठेस लागली का त्यांनी नेहमी खाली बघून चालावं लागतं. परंतु यांना किती ठेचा लागल्या तरी खाली बघणार आहेत आम्हाला काही कळत नाही आहे. आणि जे आजचा शब्द जो वापरला निवडणूक आयोगाच्या संदर्भात, म्हणजे बुडत्याचा पाय खोलत बोलतात तशी त्यांची आता स्थिती होत चाललेली आहे. आणि मला असं वाटायला लागलं, असं आम्हालाही भासायला लागलं आहे की ह्यांनी उद्धवसाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा विडा उचललेला दिसतो आहे असं आम्हाला आत्ता वाटतं आहे. आज आशिष शेलारांनी मगाशी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता. परंतु ठीक आहे, ते जेवढे त्यांच्या तोंडून वाईट शब्द निघतील किंवा काय, आम्हाला नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. वाटतंय की त्यांनी आता ही होळी येते, होळीमध्ये हे सगळं जाळून टाकायला पाहिजे त्यांनी त्यांचे हे वाईट वर्तन शब्द, तर काहीतरी त्याचा उपयोग होईल. नाही तर मला वाटतं होळीसारखे यांची होळी नाही झाली म्हणजे बरं आहे. त्याच्यावरती अंबादास दानवे हे विधान परिषद अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितलं, विरोधी पक्षनेते आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे का जे शिव्या दिलेले आहेत निवडणूक आयोगाला ते योग्यच आहेत. ठकाला महाटक भेटल्यानंतर दुसरं काय बोलणार, हे असंच बोलणार. त्यांना तरी कळायला पाहिजे होतं की बाबा आपले नेते चुकलेले आहेत, तर ते चूक मान्य करायला पाहिजे. परंतु जे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव हे आम्हाला मिळाल्यामुळे हे सगळे हतबल झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ही अशी वक्तव्य यायला लागलेली आहेत. त्यांना म्हणजे एवढी त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे की त्या वाळूमध्ये त्यांचे पाय रुतून बसले नाहीत म्हणजे बरं झालं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. सर, होळी आलेली आहे, विरोधकांना असेल किंवा संजय राऊतांना होळीच्या शुभेच्छा कशा प्रकारे द्या? शुभेच्छा त्यांना एवढंच देऊ इच्छितो की त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये सुधारणा करावी, आणि जे काही वेडेवाकडे वक्तव्य करत आहेत ते होळीच्या ह्याच्यामध्ये जाळून टाकावं असं आम्हाला वाटतं. एक सवाल हिंदी में था की संगीत महाविद्यालय आशिष शेलार ने खुलासा किया इस दम में कि संगीत महाविद्यालय की जो रजामंदी थी, जो फाइल मंजूरी थी, वो उद्धव ठाकरे सरकार के कार्यकाल में मंजूरी जानबूझकर नहीं दी गई. वजह यह थी कि प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी को मंगेशकर परिवार की तरफ से सम्मान घोषित किया गया और इस वजह से उस फाइल मंजूरी दी गई, और अब जाके सिंधिया सरकार उसको मंजूरी दी गई. क्या वाकई आप लोग की सरकार ने उसको मंजूरी दिया है कि उद्धव ठाकरे की सरकार ने मंजूरी दिया है? हम लोगों ने दिया है. हमारे तभी उद्धव उदय सामंत जी मंत्री थे, तभी की बात है, हमको ये पता है. और अभी हमारी शिंदे सरकार और देवेंद्र फडणवीस जी ये दोनों ने तय किया है कि इतना बड़ा सम्मानित हमारी लता मंगेश जी का वो विश्वविद्यालय संगीत विद्यालय हम लोग मनाने जा रहे हैं और वो पूरा करेंगे. सर, पण जाणवे म्हणतात कि ठाकरे कुटुंबाचे आणि मंगेशकर कुटुंबाचे घराण्याचे संबंध होते, त्याच्यामुळे त्यांनी काही असं कुठली फाईल थांबवली नव्हती, ते काम ठाकरेंनीच केले, ठाकरेंचं सरकारमध्ये झालेलं आहे. ठीक आहे ना, आता काय झालं आणि काय पुरं करून देण्याची जबाबदारी आपल्या सरकारने घेतली, ते आम्ही पुरे करू. त्यांनी पुरी केले का, त्यांनी मंजुरी दिली किंवा नाही दिली तो पार्ट वेगळा आहे. त्यांनी जे काय केल्यानंतर पुढचे जे काय दिवस होते त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, पायाभरणी झाले, इमारत उभी राहिले, नेमकं काय झालंय आम्ही ते पुरं करून देतो आहे ना. मग अजून काय पाहिजे तुम्हाला लोकांना? घरचे संबंध बरेचशे लोकांचे असतात, पण ते निभवायचे पण असतात. ज्या वेळेला तुमच्याकडे संधी होती त्यावेळेला तुम्हाला ते निभावता नाही आले, त्याचा काय आमचा दोष आहे? त्याची भर कसर आता आम्ही काढतो. आमचा जरी लता मंगेशकर ताईंच्या बरोबर काय घरचा संबंध नसला, तरी जे काय देशाने त्यांना स्वीकारलेलं होतं ते आम्ही पण स्वीकारलं, आणि तेही आमचे युतीचं सरकार पूर्ण करू. अंबादास दानवेजीने यही कहा की ठाकरे परिवार के लता मंगेशकर परिवार से पुराने संबंध है, गहरे संबंध है, मधुर संबंध है. पुणे में एक अस्पताल तक खोलने के तरह बात की गई है. साथ ही ये भी कहा है कि जो आप लोग बात कर रहे हैं रजा मंदिर की, ये सरासर गलत है, झूठे झूठी बात. ठीक है ना, अभी देख संबंध रखना, कैसा रखना, चलाना, वो अब हर एक आदमी के ऊपर है. संबंध थे तो हम लोग क्या बोलते, नहीं थे. लता मंगेशकर का बहुत कुटुंब के साथ संबंध थे, लेकिन उसका आखिरी जो हुआ है वो अभी उनका नाम रोशन करने का यही मौका है.
वो उन्होंने नहीं ले पाया, अभी हम लोग लेके पाके आगे चला देंगे और दिखा देंगे पूरे जनता को कि हम लोग लता मंगेशकर से कितने जुड़े हुए थे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24